श्रीकांत, मला आधी हे सांगा की तुम्ही दोघांनी हॉस्पिटल वाचवण्यासाठी काही उपाय योजलेत का? काही प्लॅन्स आहेत का तुमचे दोघांचे? हो मम्मीजी, मी इरावती समोर एक विचार मांडला होता. म्हणजे काही काळापुरतं सुश्रुत हॉस्पिटलचं बंद होणं हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आणि एकदा मुक्ता कोर्टात दोषी ठरते असं दिसू लागलं की आपण मुक्ताचा आणि आपल्या हॉस्पिटलचा काही संबंध नाही हे डिक्लेअर करायचं. ह्यामुळे आपल्याला लोकांची सहानुभूती मिळेल आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा. आणि मग नंतर आपण पुन्हा एकदा हे हॉस्पिटल चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळवायची. तुम्हाला दोघांना एक सांगू का, हे असं करण्यामागे आपल्यामध्ये सतीश, बाबा, तात्या असे अनेक अडथळे आहेत. ती अडचण नाही आहे इरावती, पण काय आहे श्रीकांत की थोड्या वेळासाठी जरी हॉस्पिटल बंद करणं हे ॲक्सेप्ट करणं हीच मुळात रिस्क आहे. कळलं का? मग आपण मग ह्यावर उपाय शोधायला हवा. आधी प्रॉब्लेम्स करून ठेवायचे आणि मग त्यावर उपाय शोधायचे. कशावरती उपाय शोधताय? काही नाही, सगळ्यांच्या दृष्टीने हॉस्पिटल कसं वाचवता येईल यावर आम्ही उपाय शोधतोय. सगळी तुमच्या कर्माची फळ आहेत. हे बघा, तुम्हाला काही उपाय सुचत असला ना तर तो सांगा, पण नेहमीप्रमाणे नुसते आपले उपदेशाचे डोस पाजायचे असं करू नका. हॉस्पिटल वाचवण्यासाठी एकच उपाय आहे, पण तो तुम्हाला करणं जमणार नाहीये. जे काय करायचं ते मलाच करावं लागणार आहे आणि त्यासाठीच मी आता निघालेलो आहे. बाबा, कुठला उपाय? हे बघ इरावती, हे हॉस्पिटल जर का वाचवायचं असेल तर अगोदर मुक्ताला वाचवायला लागेल. तुम्ही जर का काही वाचवू शकत असाल तर ती फक्त हॉस्पिटलची इमारत असेल, हॉस्पिटल नाही. जाऊ दे त्यांना, तुम्ही काही त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका श्रीकांत. आपण असं करूया का, शीलाताईंना फोन करूया का? नको, आधी मुख्यमंत्र्यांचा काय निर्णय होतो ते बघूया आणि मग ठरवू की शीलाताईंना फोन करायचा का नाही करायचा. काय ठीक आहे मम्मा?